महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने काल 10वीचा निकाल जाहीर केला. परभणी जिल्ह्यात यंदाही नेहमीप्रमाणे मुलींनी बाजी मारली आहे. परभणी जिल्ह्यात 66% असा निकाल लागलाय. नवीन अभ्यासक्रम असल्यानं यावर्षी निकाल 18% कमी लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी 28,086 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी 18,652 विद्यार्थी पास झाले आहेत. आता यंदाचा 10वीचा निकाल जे आहे तर 66.41% असा लागलेला आहे. नेहमीप्रमाणे यंदाही या निकालात मुलींनी बाजी मारलेली आहे. परभणी जिल्ह्यात 28,086 विद्यार्थ्यांनी जे आहे ते परीक्षा दिली होती. त्यापैकी 18,066 विद्यार्थी जे आहे ते उत्तीर्ण झालेले आहेत. म्हणूनच यंदाचा निकाल जे आहे ते 66.41% असा लागलेला आहे. निकाल जे आहे ते कमी नवीन अभ्यासक्रम असल्यामुळं निकाल जे आहे ते 18% यावर्षी कमी लागलेला आहे. मागील वर्षी परभणी जिल्ह्याचा निकाल जे आहे तर 84.31 असा लागलेला होता. मात्र यंदा परभणी जिल्ह्यात एक दुःखद घटना समोर आलेली आहे. ती म्हणजे सेलू तालुक्यातील चिकलटाणा येथील एका 10वीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केलेली आहे. राहत्या घरी सुरेखा जाधवजी ही जी विद्यार्थिनी होती ती 10वीच्या परीक्षेत यंदा नापास झालेली होती. त्यांनी राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केलेली आहे. तर MKN चॅनलतर्फे आम्ही असा विद्यार्थ्यांना आवाहन करतो की नापास जरी झालो तर खचून जाऊ नका. पुढच्या वेळची कष्टाने अभ्यास करा, जोमाने अभ्यास करा आणि उत्तीर्ण व्हा. MKN साठी खालीदनाथ, परभणी.